हिरोदा गाव लहान असले तरी विकास कामे विद्यमान आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या कुशल नेतृत्वात झाली आहेत. गावांतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक रुपये 22 लाख, जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी आणि पाईपलाईन रुपये 78.76 लाख यासह आमदार शिरीष दादा चौधरी यांचे सुपुत्र युवा नेतृत्व धनंजय चौधरी सतत गावातील समस्या समजून घेत त्या समस्या सोडवण्याकामी पुढाकार घेत आहेत. हा जो रस्ता आपण बघत आहे हा रस्ता खिरोद्याच्या गांधी पुतळ्यापासून ते दूध डेअरीपर्यंत रिंग रोड म्हणून ओळखला जातो. या रस्त्याची अवस्था मागच्या वर्षापर्यंत अतिशय बिकट होती की जिथून चालणेसुद्धा मुश्किल होते. तिथून बैलगाड्यांना खूप त्रास होत होता, त्यामुळे बैलांच्या पायांनासुद्धा खूप इजा होत होत्या. मागील वर्षी माननीय आमदार शरीरदादा चौधरी यांनी जेव्हा दिंडीमध्ये इथून गेले तेव्हा या रस्त्यावरती खूप पाण्याचे डबके, गारा खूप साचलेला होता. आणि आम्ही दादांना विनंती केली होती मागच्या वर्षीच की दादा हा गावातील दिंडी मार्ग असल्यामुळे आम्हाला रस्ता तयार करून देण्यात यावा. दादांनी लगेचच म्हणजे 5 महिन्यांमध्ये स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून या रस्त्याला अंदाजित 20 लाख रुपयांचा निधी दिला व दादांनी सांगितल्याप्रमाणे 5 महिन्यांमध्ये आपला शब्द खरा करून दाखवला. या रस्त्यामुळे बैलांच्या पायांना अतिशय त्रास होणार नाही अशी परिस्थिती आहे. आता या रस्त्यामुळे गावातील वापर अतिशय चांगला झालेला आहे.